अखिल भारतीय युवक मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं विविध मागण्यांसंदर्भात उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आलं. अखिल भारतीय युवक मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं विविध मागण्यांसंदर्भात उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आलंय. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेला मीडिया बंदी करावी, माजी आमदार लक्ष्मण माने यांनी महिलांविषयी केलेल्या लांछनास्पद अपमानास्पद वक्तव्याविरुद्ध त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आदींसह विविध मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. याविषयी प्रदेश संपर्क प्रमुख तुषार जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे. ॲडव्होकेट सदावर्ते जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि ते वारंवार मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विरोधात आग ओतत आहेत. काल परवा त्यांनी एक मराठा लाख मराठा यांनी माझ्यावर हमला केला आणि याचा मास्टर माइंड खासदार छत्रपती उदयनराजे आहे. त्यानंतर 2-3 दिवसापूर्वी त्यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यावरही आक्षेपार्ह वक्तव्य करून सोशल मीडियात ते व्हायरल केलेलं होतं. यामुळे मराठा समाजाचे जे तरुण आहेत यांच्या भावना कुठेतरी दुखावत आहेत, त्याच्यामुळे ते आक्रमक या ठिकाणी होत आहेत. म्हणून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून सांगितले, सदावर्त्यांना मीडिया बंदी करावी, जेणेकरून समाजामध्ये जो काही तेढ निर्माण होतोय, जो काही संभ्रम निर्माण होतोय, येणाऱ्या काळामध्ये जो मराठा समाज आज हल्लेखोर होतोय किंवा त्याला हल्लेखोर बनवण्याचं काम या सदावर्तेसारखे लोक या ठिकाणी करत आहेत, म्हणून सदावर्तेला मीडिया बंदी करावी अशी मागणी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाने निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे. या प्रसंगी विलास जाधव, कुणाल भवर, अमित नडगे, प्रियदर्शनी काकडे, सचिन शिंदे, प्रशांत औटे, सुरेश सालंकी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र बारू, जिल्हाधिकारी कार्यालय.